नमस्कार सर। नमस्कार, आपलं नाव? मारुति राजाराम लामकाने। नशे मला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर। किती आहेत आपल्याकडे आता मशीन? आपल्याकडे 5-7 मशीन आहेत आता। पंढरपुरी? हां, पंढरपुरी मशीन। माहिती सांगा ना या मशीनची वैशिष्ट्य काय? कसं आहे, जाती पंढरपूर मशीन गावळावर जात आहे आणि अगदी देखणे असतात, पळायला दुधाला आणि सगळ्याला चांगले असतात। आणि पळायचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रुबाब जरा वेगळा असतो आणि घरात जरा दारापुढे अशा म्हशी असल्या तर आम्हाला समाधान वाटतं, बरं का। आणि आता एक 5-7 म्हशी आहेत, या 2-3 रेड्या आहेत या, आणि दुधाला पण चांगले आहेत, तूप वगैरे आणि खायला सुद्धा दूध चविष्ट लागते। दुधाला फॅट किती असते याच्या? दुधाला फॅट लागते की जी 28-30 लागते। बरं बरं, त्याचं या मशीनचं दूध मार्केटमध्ये कसं विकलं जातं? ही जातं की आता 60-55 रुपये जातं। 60-55 रुपये? 60-55 जातं। साहेब, या मशीनच्या किमती काय असतात पंढरपुरी मशीन? आता ह्या मशीनची, पंढरपूर मशीनचं 80,000 पासून 2.25, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाखापर्यंत आहेत आमच्याकडे। आता यांची जी किंमत ठरते ती कशावरून नेमकी? त्यांची शिंग आणि पळायला, तुमचं देखणं, कान बीन लांब उभार आणि कास सड चांगले असले की ती त्याची किंमत ठरते। तर आपल्याकडे आता काय रेड्या आहेत का छोट्या विक्रीसाठी उपलब्ध? रेड्या आता आहेत पण आणखीन लहान असल्यामुळे आणखीन काय आम्ही ते विक्री करत नाही। भविष्यात विकणार? भविष्यात विकणारच। 2-4 इथं पिळून शिणं आम्ही ती परत विकतो आम्ही। तुमच्याकडे मुरा म्हशी वगैरे का तुम्ही पापळ? कसं आहे, मुरा म्हशी आमच्या ह्या पंढरपूर, सांगोला, पुन्हा मंगळाडा, सोलापूर जिल्ह्यात आम्ही मुरा म्हशी नाही पाळत। बरं बरं, कारण आम्हाला ह्या म्हशीची गुढी असल्यामुळं पंढरपुरी म्हशींचा जास्त प्रसार करण्यासाठी आपण पाळतो। पंढरपुरी म्हशीचा प्रचार करण्यासाठी आणि आम्हाला पहिल्यापासून पिढ्याने पिढी आवड आहे या म्हशींची। पिढ्याने पिढी आमच्या एक तरी म्हशी दारात असणारच। आता जर आपण कंपॅरिझन केलं मुरा म्हशीचं हिचं, तर ही दूध किती देते साधारण? ही दूध कमी निघाल, 4-4.5-5 लिटरपर्यंत देते, 3.5-4.5 पर्यंत देते। म्हणजे आपण खाऊ घालत तसं सांभाळण्यावर त्याचं अवलंबून असतं। परंतु त्यांच्या जे छोटी पिल्ली आहेत, रेडी आहेत, ते विक्रीसाठी खूप जास्त पैसे देऊन जातात। हो, भरपूर पैसे येतात। आता सध्या जर साधी 1-6 वर्षाची रेडी म्हणलं 60,000-65,000 रुपयांची जाते। आता एक वैशिष्ट्य सांगा की मला, जास्त किंमत येण्यासाठी तिचा कशी असावी? ती लांब उभार असावी, तोंड लांब असावं, कान काढलेली, शिंगोटीला व्यवस्थित असावी। आणि आता तुम्ही बघताय आहेत आमच्याकडे, एक नंबरच मशी आहे त्या, काय 1 नंबर आहेत, काय 2 नंबर आहेत, रेड्या बिड्या आहेत। आता ही रेडी पुढच्या 2.5 लाखाच्या पुढची रेड आहे, ती मधली रेडी दिसते, ती पलीकडची। तर म्हणजे त्याचं येतं आपण किती घेतल्यानंतर त्याला असं त्याचं वैशिष्ट्य असतं। ओके, आपल्याकडे नर बी पिल्ली आहेत, 2 नर पण पाळलेला आहे आम्ही ठेवलेलं। हां, जातीतला आमच्या स्वतःच्या मसरासाठी किंवा आणि शेजापाजारी विकून लावायसाठी आम्ही एक नर पण पाळला आहे आता। ओके, म्हणजे कसल्या जातीचा भेटत नसल्यामुळं। ठीक आहे, जर का आपल्याला विकायचे असतील तर आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा। आता माझं नाव मारुती राजाराम लामकाने, 99-22-88-46-97। दुसरं म्हणजे सर, बरेचसे लोक गायींसाठी मुक्त संचार गोठा करतात, पण तो आपण मशीनसाठीच केलाय, कसा रिझल्ट याचा? रिझल्ट 1 नंबर आहे ना, ही शेण उचलावं लागत नाही आणि ते मोकळं त्यांचं पाय होते, पाय मुंग्या बिंग्या येत नाहीत, एका जागेला बसून त्यांचे ते पुढच्या गुडघ्याचे बिडघ्या तुकडे निघतात, त्यामुळे ही खाणी शेण आणि मोह असल्यामुळं त्यांना त्रास होत नाही बसण्या उठण्याचा। आणि मोकळ्या मनानं कुठे हिंडू शकतात, वैरण भरतो आम्ही ह्याच्यात आणि ह्याच्यात पाणी भरून ठेवतो, त्यामुळे ते कधी बी वैरण खातात, पाणी बी पितात आणि त्यांच्याकडे एकदा आत सोडले काय विषय नाही, दारापुरच्या तेवढ्या बगल्याला काढायला। म्हणजे आपले श्रम वाचले, शेण उचला टाका कुठं ना, एकदा भरून काढायचं। किती दिवसात ना तुम्ही साफ करता? करतो की 6 महिन्यात। 6 महिने असंच ठेवायचं? हां, त्यासाठी कोंबड्या पाळल्या, ती कोंबड्या काय करते सगळी इकडून 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 ती करून टाकते, किडे बिडे सुकून जातात। हां, सुकून जातात। बरं, खूप चांगले केले। आणि या मशी या जाळीला वगैरे टक्कर वगैरे मारत नाहीत का? नाही 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 ना, कोणसं काय नाही, टक्कर नाही, काय नाही, बघा कुठं जाळी वाकडी झाली नाही, काय नाही, त्यांची ती मुक्त आरामात निवांत राहते। पासून टोटल उत्पन्न किती मिळतं वार्षिक? साधारण वर्षाला 5
5-7 लाख रुपये मिळते म्हणजे रेड्या वगैरे विकून दूध बी दूध रोज दोन थान निम्म दूध 5 थान कसे तयार केले यांचे रेड्यांचे कशी तयारी आणला दूध बी पहिले जनवल्यापासून आणला निम्म दूध 5 थो आम्ही पोट भरून दूध 5 थो बरोबर कोंड काढेपर्यंत 5 थो आणि ही आम्हाला बाहेरची जावं लागायचं रेडा आम्ही टेम्पूत घालून न्यायचो मशी जातीवंतच्या गावात रेडा असेल मावळारो तिथं लावण्यासाठी म्हणून आता आम्ही घरचीच आम्ही जात पैदा केली आहे कसं नियोजन करते याला दूध वगैरे किती सोडतो दूध काय आहे ना तोंड बघायला काढतो दूध पसतो बरं जेव्हा आहे ना बास कर बास पोट भरल्यावर बघणार खुराक वगैरे काय त्याला काय सध्या खाते पेंड फेंड आपली गहू भुशी आणि ही असते सरकी पेंड किती किमतीचे किंमत होऊ शकते ह्याची आता सध्या आता तर किंमत काय मी सांगू शकत नाही आणखी लहान आहे बरं मोठा झाल्यानंतर किती किंमत होते 2-2.5 लाखाच्या पूर्ण झाली बर बर प्युअर पंढरपूर आहे का पंढरपूर गौरव शिंग बिंग बघायचं चपटाला पांढरा पायाला किती महिन्याची आहे ती आता सध्या असेल 2-2.5 महिन्याच आहे बर असं 6 महिन्याची 6 महिन्याचं 2-2.5 महिन्याचं आहे